आपल्या फौजेस वाढीव तोफगोळे आणि रसद मिळावे म्हणून सरसेनापती हंबीरराव मोहिते राजधानीत आले होते. त्यांनी रायगडाच्या सद्रेवर येसुबाई महाराणींची भेट घेतली. तेव्हा हंबीररावांनी भेटून जावे असा सोयराबाई मातोश्रींचा निरोप त्यांना फडावरच मिळाला. जेव्हा हंबीरराव मोहित्यांनी आपल्या वडील भगिनीकडे पाहिले तेव्हा त्यांचे काळीजच सरकून गेले. पिवळ्या धमक बुट्टीभर दागिन्यांच्या ओझ्याने वाकलेल्या तजेलदार महाराणींच्या जागी सोयराबाईंचे आजचे रूप कमरेचे विसंगत होते. शुभ्र वस्त्रे, कपाळावर उगवलेल्या गडद आणि खोल सुरकुत्यांच्या रेगा, आटत जाणाऱ्या विहिरीसारखे खोल गेलेले डोळे, भाळावरचे पुसट हिरवे गोंधण आणि हडकुवलेली देहयष्टी, एका महाराणीच्या जागी अनेक वर्षे व्रतवैकल्य करणाऱ्या म्हाताऱ्या संन्यासिनीसारख्याच सोयराबाई दिसत होत्या. त्यांचा आवाजसुद्धा कमालीचा शीन भासत होता. बाजूच्या मंचकावर बसायची खून त्यांनी आपल्या धाकट्या बंधूला केली. न राहून हंबीरराव बोलले, किती थकला आहात अक्कासाहेब, जाऊ दे हंबीर, राजे गेले म्हातारपणी, हातून नको ते गुन्हे घडले, आता जगायची आज कशासाठी धरायची. माफ करा अक्कासाहेब, कारण काहीही असोत पण तुमच्या ह्या धाकट्या बंधूला तुमच्या पाठीशी उभं राहता आलं नाही, माफ करा. छे छे हंबीरराव, तसं काही नाही, सुरुवातीला खूप संताप आला होता तुमचा, पण घडल्या गोष्टीची नीट मांडणावळ केली, झाल्या प्रकाराकडं थोडं तटस्थपणे पाहिलं आणि ठरवलं की तुम्हाला शाबासकी द्यावी. काय बोलता आहात अक्कासाहेब, हंबीररावांचा आवाज घोगरा झाला. ते बोलले, राजारामांच्या लग्नापूर्वीची गोष्ट, तेव्हा थोरल्या महाराजांनी आम्हाला एकांतात एकदा स्पष्ट ऐकवलं होतं. ते म्हणाले होते की हंबीरराव, आपण आमचे मेहुणे आहात, पण हा झाला केवळ योगायोग. त्या नातेसंबंधाच्या धाग्यावर आम्ही तुम्हाला सेनापतीपद दिलेलं नाही, उलट तुमच्या बळकट हातांनीच स्वराज्याचं संवर्धन होईल हे आम्ही जाणलं होतं. खरंय हंबीरराव, महाराज म्हणजे गुण जाणणारे परिसच होते. बऱ्याच दिवसांनी मोकळेपणाने गोष्टी चालल्या होत्या, त्यामुळेच आपले मन खुले करत हंबीरराव म्हणाले, थोरल्या महाराजांच्या आणि शंभूराजांच्या पणाभेटीनंतर महाराजांनी मला स्पष्ट सांगितलं होतं. हंबीरराव, अलीकडच्या आमच्या दीर्घ भेटीमध्ये शंभूराजांचं हृदय आम्ही वाचलं आणि आमची खात्री झाली की स्वराज्य शंभूराजांच्या हातामध्येच सुरक्षित राहील. राजाराम अजून अजाणते आहेत असं सोयराबाई गंभीर दिसल्या. रायगडावरील त्या वारसा युद्धाची कारभाऱ्यांच्या पहिल्या बंडायची गोष्ट हंबीररावांना आठवली. ते म्हणाले, त्या साऱ्या पार्श्वभूमीवर अक्कासाहेब मी तुम्हाला इतकंच सांगेन, कदाचित एका भावानं आपल्या बहिणीला फसवलं असेल, मात्र या हिंदवी स्वराज्याचा एक इमानी सेवक खाल्ल्या मिठाला जागला आहे हे नक्की. सोयराबाई शून्यामध्ये पाहत बोलल्या, हंबीरराव, जेव्हा मी राजगडावर राहत होतो तेव्हा साईबाईंच्या माघारी आम्ही शंभू बाळांना पोटच्या लेकरासारखं वाढवलं होतं, पण पुढे आमच्या मांडीवर राजाराम आले आणि न कळत आमच्यातल्या सावत्र भावाने शंभूराजांना कधी दूर केलं ते आम्हालाही कळलं नाही. पुढे शंभूराजे दुष्ट आहेत, व्यसनी आहेत, अशी कारभारातलीच जाणती मंडळी केवळ स्वार्थापोटी बोलत राहिली. तोच खोटेपणा आम्ही आमच्याही मनावर बिंबवत राहिलो, कारण रायगडच्या महाराणीनंतर इथली राजमाता होण्यासाठी आमचं मन भुकेलेलं होतं. हंबीरराव इकडे तिकडे पाहत विचारू लागले, राजाराम साहेब कुठे दिसत नाहीत ते? हंबीरराव, गडावर शंभूराजे असले की राजारामांना तहान भूकही उरत नाही, आमच्याजवळ थांबणं तर दूरच. सोयराबाई कातर सुरात बोलल्या, आता आम्हाला राजारामांची चिंताच वाटत नाही, आमच्या आपसात इतके हेवेदावे झाले पण राजारामांबद्दल शंभूराजांचं वात्सल्य कणाचंही कमी झालेलं नाही, जणू थोरल्या राजांची जागाच शंभूराजांनी भरून काढली आहे. ती येसूसुद्धा राजाराम बाळांची इतकी वास्तपुस्तक करते की आम्हाला वाटतं युवराजांना आज आपल्या आईची तरी काय गरज. नाही अक्कासाहेब, आपण असं बोलून कसं चालेल, हंबीरराव आपण आमचे धाकटे बंधू म्हणूनच सांगते, आमच्या हातून न कळत नव्हे तर जाणीवपूर्वक इतके गुन्हे घडले आहेत की आता जगण्यात राम वाटत नाही. पालखी मेण्यातून जगदीश्वराकडे जायलाही लाज वाटते. एक कोत्या बुद्धीची स्वार्थी आणि घातकी स्त्री या नजरेनं जग पाहत असेल नव्हे आमच्याकडे. अक्कासाहेब कशाला अधिक विचार करता, आपली प्रकृती ठीक नाही, आपण कृपा करून आराम करावा. नाही हंबीरराव, कधी कधी पश्चात्तापानं आमचं काळीत पोळून निघतं. मनुष्याच्या स्वार्थबुद्धीला किमान काही मर्यादा असावी.
एकीकडे स्वराज्यावर औरंगजेबासारखा आमच्या तीन तीन पिढ्यांना पुरून उरलेला आमचा वैरी धावून येतो आहे. अशावेळी मातोश्रींच्या नात्यानं शंभू बाळांना मानसिक आधार देणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं. पण त्याऐवजी आम्ही लुंगासुंगांच्या नादी लागलो. शंभू बाळांनाच नष्ट करू इच्छिणाऱ्या कुटील कट्टामध्ये सामील झालो त्याचीच आम्हाला खूप खूप लाज वाटते. बोलता बोलता सोयराबाईंचा सूर कातर झाला. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यातच जोराचा ठसका लागला. तेव्हा एका दासीने झटकन पाण्याचं पात्र त्यांच्या पुढे केलं. त्यांची ती अवस्था पाहून हंबीरराव बोलले, अक्का साहेब आता जीवाला अधिक त्रास करून घेऊ नका, विश्रांती घ्या, सारं काही ठीक होईल. अंगावर शालीची भाळ मारत सोयराबाई कुळंबिनीच्या मदतीने आतल्या दालनाकडे जायला निघाल्या. तेव्हा त्यांनी हंबीररावांना पुन्हा एकदा आपल्या समीप बोलावले. त्या हळू पण कृतकृत्य भावाने बोलल्या, येसूबाईंना आमचा मुद्दाम सांगावा द्या, म्हणावं आता आम्हाला कसलीही चिंता उरली नाही. तुमच्या पदराच्या सावलीत आमचे राजाराम बाळ सुखी आणि सुरक्षितच राहतील. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.